नमस्कार मित्रांनो आजचा विषय थोडासा हॉट विषय आहे एल आय सी एसबीआय तुम्ही बऱ्याचदा असं होतंय की ज्यांचे एलआयसी मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही एसबीआय मध्ये अकाउंट नाही किंवा अदानी पीचे कुठलेही शेअर नाही ते पण लोक अशा टॉपिक वर बोलत आहे आणि तुम्हाला संभ्रमित करू शकतात ओके या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत ते डायरेक्ट प्रॅक्टिकली फॅक्ट बेसिस बघणार आहोत आता संसदेत राहुल गांधीजी काय म्हंटले किंवा मोदींचा काय व्ह्यू आहे त्यांचे मित्र आहे हे सगळे व्ह्यू वगळता ओरिजिनली आपण बघणार आहोत की एसबीआयचं काय म्हणणं आहे एलआयसी च काय म्हणणं आहे आणि आपली पोझिशन कुठे स्टँड आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असं ची एसबीआयची ची पॉलिसी आहे पॉलिसीचे पैसे बुडणार कुणी म्हणता चे चार्जेस वाढणार तर असं काही होणार नाही याच्यात तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा ओके तुम्हाला जर काही कमेंट द्यावा असे वाटत आहे जे की फॅक्ट बेसिस आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच टाकू शकता तुम्ही बघताय वे मराठी हे शेअर मार्केटचं मराठी चॅनल तुम्हाला जर अशीच माहिती रेग्युलरली पाहिजे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच सबस्क्राईबचं बटन लावा सोबतच तुम्हाला माझ्याकडनं काही तीन कोर्सेस टेक्निकल अनालिसिसचा फंडामेंटल अनालिसिसचा आणि कंप्लीट बिगिनर प्रीमियम कोर्स हा मोफत मिळणार आहे एका डीमॅट सोबत ओके ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि हा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअप लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर चला वळूया तुमच्या काही प्रश्नाकडे तुमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की माझ्याकडे एलआयसीची पॉलिसी आहे अदानीमुळे माझे पैसे बुडतील का सर्वसामान्याचा प्रश्न आहे आणि खूप वेळेस विचारले गेलेला प्रश्न आहे मागे मी एक व्हिडिओ बनवला दोन तीन दिवसापूर्वी ज्याचं नाव होतं एसबीआयचा क्वार्टर थ्री रिझल्ट अदानीचा काही एक परिणाम नाही लोकांनी त्याच्यावर कमेंट दिला की विदाउट स्टडी बोलताय असं तसं ओके ठीक ठीक आहे या अगोदरचा त्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही कारण की त्याच्यामध्ये मी एसबीआयने अदानीला किती कर्ज दिले आणि कर्जाची परतफेड कशी अदानी करणार आहे याची सर्व माहिती दिली होती म्हणजे डायरेक्टली पुढच्या व्हिडिओवर बघितला आधीचा व्हिडिओ बघितला नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला पुन्हा या व्हिडिओत क्लिअर करणार आहे मी माझ्याकडे एलआयसीची पॉलिसी आहे माझे पैसे बुडतील का तर याच्यासाठी पहिल्या सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की एलआयसीचे एल आय सी एलआयसीने आदानीमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले हे सगळ्यात पहिले आपल्याला बघून घ्यावं लागणार आहे बरोबर आता एलआयसीने आदानीमध्ये आताच पैसे इन्व्हेस्ट केले का हे पण आपल्याला बघावं लागणार आहे आणखी महत्वाची एक गोष्ट आहे की एल आय जर अदानीत पैसे ठेवले आहे आणि ते किती टक्के ठेवलेले आहे हे पण महत्वाचं आहे बरोबर ना एखादा माणूस बुडतो केव्हा फॉर एक्झाम्पल आता समजा तुमची महिन्याचे पगार आहे पन्नास हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये मधले तुमच्याकडनं तीन हजार रुपये पडले गायब झाले किंवा हरवले तर तुम्ही बुडणार का महिन्याभरासाठी नाही ना नाही ना, ना, बुडू शकत मग हे हे लॉजिक इथे का नाही लावत बरेचसे लोक नाही लावत बरचा इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा डायरेक्ट फॅक्ट बेसिसवर बोलूया आता माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर एलआयसीच्या स्टॉकचा अभ्यासही तुम्ही करू शकता आता सगळ्यात पहिला हा जो प्रश्न दिसतो एलआयसी झाली कंगाल ओके असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे याच्या पूर्वी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे की एलआयसीची ऍक्च्युअली गुंतवणूक किती आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही की एलआयसीची इन्व्हेस्टमेंट अदानी पोर्टमध्ये किती आहे अदानी टोटल मध्ये किती आहे अदानी एंटरप्राइजेस अदानी ट्रान्समिशन अदानी एनर्जी मध्ये किती सगळी गुंतवणुकी या ठिकाणी दिलेला आहे ओके तेवढी सगळी एलआयसीची इन्व्हेस्टमेंट आहे कुठे अदानी ग्रुपमध्ये बरं आता ही जी गुंतवणूक आहे ही एलआयसीच्या किती टक्के आहे तर एलआयसीच्या झिरो पॉइंट नाईन एट पर्सेंट झिरो पॉईंट नाईन एट पर्सेंट म्हणजे झिरो पॉईंट नाईन एट पर्सेंट म्हणजे एक टक्का पण पूर्ण नाही एक टक्क्याला झिरो झिरो टू पर्सेंट कमी आहे एवढी एवढी कमी गुंतवणूक म्हणजे जवळपास एक टक्का पकडून घ्या एलआयसीच्या शंभर टक्क्यापैकी एक टक्का जो आहे एक टक्का जो आहे एक टक्का जो आहे तो आदानी ग्रुपमध्ये आहे फक्त बरं हा किती आहे आता हा किती आहे तर जवळपास कंपनीने अदानी समूहात अठ्ठावीस हजार कोटीची गुंतवणूक केलेली किती अठ्ठावीस हजार कोटी अठ्ठावीस हजार कोटीची ही आधी केलेली आहे आणि कंपनीला किती रुपये सध्याची मालमत्ता किती आहे आता छप्पन हजार कोटी मित्रांनो विचार करा अठ्ठावीस हजार कोटी रुपये अटकवले आणि सध्या किती त्याचे अमाऊंट छप्पन हजार कोटी मग याचाच अर्थ काय की एलआयसी शंभर टक्के मध्ये बरोबर ना पटता ना तुम्हाला पटत नसलं तर कुठला पॉईंट पटत नाहीये कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकता जर शंभर टक्के प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे सी आता पण फायद्यात आहे हा मग आता अदानचे शेअर पडतायत हे छप्पन हजार कोटीतली जी गुंतवणूक आहे म्हणजे शंभर टक्के जो फायदा झालेला आहे त्याच्यातली एक दोन हजार करोड रुपये कमी होऊ शकता मग हेलआयसी तोट्यात जाते काय कारण की प्रिन्सिपल अमाऊंट तर तसं आहे ना बरोबर बर ना बरोबर बोलतोय ना बरं एक हे एकच नाही हे दुसरी बघा आता या ठिकाणी मी दुसरी न्यूज चॅनल उघडलंय आणि हे पण फेमस आहे आधीची जी होती मराठी न्यूज वगैरे होती आणि तुम्ही स्वतः पण त्याचा अभ्यास करू शकता हे बघा ची गुंतवणूक व्हॅल्यू इथे गुंतवणूक व्हॅल्यू जास्त दिलेली आहे मी मुद्दाम पहिली गोष्ट दाखवली तिथं छप्पन हजार कोटी होती सध्या सत्याहत्तर हजार कोटी रुपये आहे ओके तुम्हाला याच्यापेक्षा जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट एलआयसीच्या स्टॉक स्टॉकवर जाऊन तिथे सगळं त्यांचं इन्व्हेस्टमेंट वगैरे इतर माहिती दिलेली असते तिथे बघू शकता तर ती 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 ही गुंतवणूक किती आहे सत्याहत्तर हजार कोटी इतकी रुपये सत्याहत्तर हजार कोटी झाले आणि ह्या सत्याहत्तर हजार मधली कमी होत आहे त्याच्यामुळे तुमच्या एलआयसी ला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये ओके एक गोष्ट लक्षात ठेवा एलआयसी ला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये तुमची एलआयसी बुडणार नाही तुमचे पैसे तुम्हाला उलट वापस व्यवस्थित मिळतील आता दुसरा पॉईंट कडे येऊ येऊ आपण हिंडनबर्गचा रिपोर्ट आता जो दुसरा पॉइंट आहे तो आहे हिंडनबर्ग एज अ शॉर्ट सेलर आता शॉर्ट सेलिंग म्हणजे काय तर शॉर्ट सेलिंग म्हणजे शॉर्ट सेलिंग म्हणजे आधी स्टॉक्स विकायचे ओके आधी अगोदर स्टॉक्स विकून द्यायचे मग शेअर जेव्हा पडतील खूप चांगल्या प्रमाणात पडतील तेव्हा ते, ते, ते विकत घ्यायचे ओके आणि त्याच्यातून नफा कमवायचा ही हिंडनबर्गची काम करण्याची पद्धत आहे ओके आता ही काम करण्याची पद्धत टोटल कुठे मिळणार तुम्हाला या ठिकाणी बघा इथं शॉर्ट सेलिंग करून पैसा कमावणं हिं हिंडरबर्गचं जे काम आहे तर त्याने अगोदर एखादी चांगली चांगला भाव असलेली कंपनी निवडली जाते त्याच्यानंतर तिचा एक डिटेल रिपोर्ट तयार केला जातो मग त्याच्यानंतर स्वतःची फर्म किंवा दुसऱ्या इतर माध्यमातून शेअरची सेलिंग केली जाते म्हणजे शॉर्ट सेलिंग केली जाते आणि शॉर्ट सेलिंग केल्यानंतर त्यांनी जी रिपोर्ट बनवलेली आहे ती पब्लिश केली जाते आणि नकारात्मक वातावरण तयार केलं जातं परिणामी या कंपन्यांचे शेअर पडायला सुरुवात होता आणि मग त्यांच्या मना एवढे भाव पडले की त्याच्यात एकदम खाली 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 ते विकत घ्यायला सुरुवात करता आणि फायदा कमावता याच्यात खूप मोठा खूप जास्त फायदा होतो ओके मार्केट चढताना एवढा फायदा होत नाही जेवढा मार्केट पडतानी होतो आणि या कंपन्या याच गोष्टीचा फायदा घेतात आणि आता काय इंडनबर्थचा रिपोर्ट आला स्टॉक्स पडलेले आहे आता ही कंपनी शांत होईल बाजूला होईल ओके काही घेणं देणं नाही परंतु नुकसान कोणाचं झालं नुकसान फक्त इन्व्हेस्टरचं झालं आणि कुणामुळे झालं बाहेरच्या माणसामुळे झालं ओके इंडनबर्थचा रिपोर्ट काही घेणं देणं नाहीये आतापर्यंत अमेरिकेतल्या तीस पेक्षा जास्त कंपन्यांची अशी वाट लावलेली आहे त्यांनी ओके ही आता बरं फक्त इथे शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवणे हाच नाही हिचं नावच इचं नावच फेमस आहे की ही कंपनी शॉर्ट सेलिंग कमवून करून पैसा कमवते या ठिकाणी बघू शकता अमेरिकेतली शॉर्ट सेलिंग कंपनी चोवीस जानेवारी रोजी एक रिपोर्ट पब्लिश केला आता हा रिपोर्ट पब्लिश करून सुद्धा इतकं खाली पडलंय आणि हिने खूप चांगल्या प्रकारे फायदा काढलेला आहे ह्या हिंडन रिपोर्ट रिपोर्टवर मला एक कमेंट करायची वाटते की जेव्हा जालियन बागवाला हत्याकांड झालं होतं त्याच्यामध्ये मरणारे भारतीयच होते मारणारे भारतीयच होते बरोबर ना परंतु ऍट द सेम टाइम जो ऑर्डर देणारा होता तो बाहेरचा होता जनरल डायर असं काहीतरी नाव आहे त्याचं मला एवढी जास्त माहिती नाहीये जा त्याची बट त्याने जेव्हा ही ऑर्डर देतोय तेव्हा लक्षात आपण ठेवायला पाहिजे की या बाहेरच्या लोकांमुळे आपण आपले पैसे कमावतोय नुकसान बाहेरच्या लोकांचं खूप कमी झालं असेल लोक आपलं खूप जास्त झालेलं आहे आता येऊया तिसऱ्या प्रश्नाकडे अदानी ग्रुप बँकाचे एवढे एवढे कोटी रुपये बुडवणार ही अफवा सर्रास बघायला मिळते जे बाकीचे समर्थक आहे पॉलिटिकली मी पॉलिटिकली मला जायचं नाहीये परंतु काय होतं की तुम्ही कुठल्या तरी एका पक्षाशी संबंधित संबन्द असता संबंधित असता आणि त्या पक्षाचा मग तो त्यांचा प्रचार सुरू होतो त्यांचा कोणी माणूस असतो नाही अदानीला एवढं कर्ज दिलंय मग एसबीआय बुडणार आणि असं तसं ओके ठीक आहे आता याच्यासाठी एक सिम्पल सांगतो यु मराठी एसबीआय ला किती कर्ज दिलं एवढं किवढ सर्च करा वर तुम्हाला सगळी त्याच्या डिटेल माहिती आणि बरं ही मोदींनी दिलेली नाही की गव्हर्नमेंट नाही कंपनीच्या अध्यक्षांनी स्वतः येऊन दिलेली आहे आणि स्वतः येऊन दिलेली आहे त्याच्या मागे ने जे कर्ज दिलेलं आहे अदानी ग्रुपला ते जवळपास एकवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज दिले आहे ओके किंमत थोडी कमी जास्त कमी जास्त असू शकते आता एकवीस हजार कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि कर्ज दिल्यानंतर एसबीआय काय म्हणते की हे जे कर्ज दिलेलं आहे कर्जाची कर्जा जी परतफेड आहे ती परतफेड सुद्धा कंटिन्युअसली होत आहे त्याच्यामुळे दिलेल्या कर्जाबद्दल काळजी करण्याचं कारण नाही आणखी एक महत्वाची गोष्ट हे जेवढं सगळं कर्ज अदानी ग्रुपला दिलेलं आहे हे काय त्यांचे स्टॉक्स बघून नाही दिलेलं आहे त्यांची स्थावर मालमत्ता आणि कॅश फ्लो बघून दिलेलं आहे याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही फे वर जाऊन युव मराठी असं टाईप करा टाईप केल्यानंतर तुमच्या समोर काही व्हिडिओज येतील हे बघा अदानीचा एसबीआय क्यू थ्रीचा रिझल्ट तत्पूर्वी सबस्क्राईब करायला पण विसरू नका एसबीआयचा क्यू थ्रीचा रिझल्ट तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर एक काल परवाचाच व्हिडिओ आहे ओके एसबीआयने अदानी ग्रुपला किती कर्ज दिले तुम्हाला काहीच तोटा नाही असं त्याच्यात स्पेशल सांगितलेलं आहे हा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यात सगळं समजेल आणि सोबतही तुम्हाला या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो एक खरी गोष्ट विचारतो व्हिडिओ आवडला आहे का व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत पण जे पॉलिटिकली तुम्हाला एक्सपोज करण्याचा किंवा डिसावण्याचा प्रयत्न करता त्यांना फॅक्ट बेसिस माहिती द्या ओके कुठल्याही सरकारच्या बाजूने नाही किंवा विरोधात नाही परंतु जे बरोबर आहे जे योग्य आहे इतर बाहेरच्या लोकांमुळे आपल्यात भांडण व्हायला नको तर अशी गोष्ट करा या ठिकाणी अदानी ग्रुप एवढे एवढे पैसे बुडवणार तर काही बुडवणार नाहीये त्याच्याकडे आहे आता एक सिंपल गोष्ट अदानीने त्याचा एफपीओ कॅन्सल केला बरोबर एफपीओ वर सबस्क्राईब झाला होता एकशे बारा टक्के सबस्क्राईब झाला होता बरोबर ना तरी त्याने कॅन्सल केला आणि त्या सबस्क्राईब पैसे किती होते एफपीओ चे वीस हजार करोड रुपये मित्रांनो एवढे मोठे पैसे आले तो पाहिजे ते त्याला वापरू पण शकत होता परंतु त्यांनी रिटर्न केले कारण की बँकेची ट्रान्सपरसी सोबतच कंपनीचा विश्वास लोकांच्या मनात राहावा याच्यासाठी त्यांनी ते वापस केले म्हणजे तो कर्ज सहज पडू शकला असता वरचा असू द्या किंवा एसबीआय वरचा असू द्या परंतु तसं केलं नाही ब आता आणखी एक महत्वाची बातमी की जी तुम्हाला एवढे सगळ्यात जरी तुम्हाला वाटत असेल नाही मी खोटं बोलतोय किंवा काही बायस्ट बोलतोय तर त्यावेळेस आणखी एक महत्वाची गोष्ट आहे अदानी मुदतपूर्व फेड केलेली आहे मुदतपूर्व कर्ज फेड मुदत मित्रांनो अदानी हा निर्णय याच्यासाठीच घेतलेला आहे की त्याच्याविषयी ज्या बॅड न्यूज जात आहे मार्केटमध्ये त्या बंद झाल्या पाहिजे खोट्या रिपोर्टवर लोकांनी विश्वास नाही ठेवला पाहिजे आता ही फेड कशी केली तब्बल नऊशे वीस कोटी रुपयांची म्हणजे अदानी जेवढ्या जेवढ्या बँकेकडे आपले शेअर्स गहाण ठेवले होते ना शेअर्स गहाण ठेवले होते त्याच्यामध्ये प्रमोटरने काय केलं आता प्रमोटर कोण प्रमोटर म्हणजे कंपनीचे जवळपास मालक असता बरोबर आणि या मालकांनी काय केलं की कंपनी चालवण्यासाठी त्यांच्याकडचे काही शेअर जे उधार ठेवले होते आता त्यांनी काय केलंय याच्यामध्ये त्यांनी नऊशे वीस करोड रुपये पेड केले आणि हे स्टॉक्स जे आहे हे स्टॉक्स आपले गहाण स्टॉक्स सोडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अदानी पोर्ट्स अदानी ट्रान्समिशन अदानी ग्रीन एनर्जीचा समावेश आहे आता एवढ्या तर नक्कीच मला वाटतंय की तुमची खात्री पटली पाहिजे की अदानी ला काही धोका होणार नाही एस आणि एसबीआय नाही तरी तुमचं इतर कुठलं मत असलं फॅक्ट बेसिस असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आणखी एक महत्वाची विनंती वी व्हिडिओ आवडला असेल तर चांगली कमेंट नक्कीच द्या आणि युवे मराठी हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या ग्रुपवर टाका तुमच्या मित्रांकडे टाका तुमचा एखादा फॅमिली ग्रुप असेल त्याच्यामध्ये पण माहिती पर्पजसाठी हा व्हिडिओ टाकाच टाका धन्यवाद